शाहू फुले आंबेडकर या देशातील सर्वोच्च थोर महापुरुषांना मी नतमस्तक होऊन अभिवादन करतो. मित्रांनो, काका आवाज येतोय ना, शूट थोडी करायचं तुम्हाला. मला माहिती आहे ही निवडणूक अनेक वेगवेगळ्या चाली खेळून अनेक वेगवेगळे डोके वापरून पैशाचा वापर करून ही निवडणूक माझ्या विरोधात लढल्या जाते. परंतु मित्रांनो, मला माझ्या ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या माझ्या बाळबापावर मला प्रचंड विश्वास आहे. बाळ मित्रांनो, खरं तर सांगण्यासारखं खूप आहे. फॉर्म भरायचा आहे, वेळ झालेली आहे, परंतु हे सगळं करत असताना अनेकांनी विचारलं का हे शासनाचे काम आहे, शासनाकडनं आणले, शासनाकडनं केले. परंतु बांधवांनो, मी मला सांगायला अभिमान वाटतो की मी या नांदगाव विधानसभा मतदारसंघातून स्वखर्चातून 1,00,000 चष्मे दिले. 1,00,000 चष्मे या मतदारसंघामधून मी 60,000 डोळ्यांचं ऑपरेशन केले. 60,000 डोळ्यांचं ऑपरेशन मी. मला आता विरोधकांनी बोललं रेशन कार्ड मिळत नाही. मी आपल्याला आव्हान करतो, मी विरोधकांना, मी 35,000 लोकांचे नावं देतो मोबाईल नंबरसह, प्रत्येकाचे 35 रुपये भरून घरपोच रेशन कार्ड दिले. अनेक कामं केलेत, अनेक, एक नाही अनेक कामं केले. मित्रांनो, मला तुम्ही सांगा, हे काम करत असताना माझी काही चूक झाली? ही निवडणूक खरं पाहिलं तर ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक. बांधवांनो, हे सगळं काम करत असताना मी माझं तू मागे पडू. मित्रांनो, मी माझा यंदाची जी निवडणूक आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, हे सगळं करत असताना मी माझ्या कुटुंबाकडे बघितलं. माझ्या प्रपंचाकडे बघितलं नाही. अनेक वेळा अनेक अडचणी आल्या असेल कुटुंबात. ज्ञानुभाऊ असेल, फरंदाता असेल, बाळूअप्पा असेल, अंजुम असेल, मी त्यांना सांगितलं तुम्ही प्रपंच बघा, तुम्ही कुटुंब बघा. मी या नांदगाव विधानसभा मतदारसंघ यांनी माझ्यावर प्रेम केलंय, यांनी मला आशीर्वाद दिलाय, तुम्ही आजपासून मला सोडून द्या. या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक जनतेचा मला सेवा करू द्या. मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की ह्या 2.5 वर्षात कोरोना काळात तर मी काम केलंच, परंतु ह्या 2.5 वर्षामध्ये मी माझ्या कुटुंबाला एक दिवस सुद्धा वेळ दिलेला नाही. एक दिवस आणि या सगळं असं असेल आणि मी जर इतकी सेवा करत असेल आणि माझ्यावर मी समोरच्यांना आव्हान करतो विरोधकांना, मी एकाला जरी भय दिला असेल, एकाला जरी उद्धट बोललो असेल लोकांना, तर मी आजच माझा फॉर्म मागे देतो. नाही नाही मित्रांनो, मी मरतोय, मी घाबरणारा नाहीये. मी मरतोय, मी घाबरणारा नाहीये. मला भुजबळांना लढायचं, मी भुजबळांना लढतो, लढत राहील. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज मराठा समाज आहे, त्यांच्या बार धाड्या भागल्यापासून, जमिनीपासून, सापवाराच्या उतारापासून, त्यांच्या बाबतीमध्ये हा भुजबळ बोलला. ज्या ओबीसी समाजामध्ये एका ओबीसीला त्यांनी बरोबर घेतलं नाही, मी तर आव्हान करतो, जर ओबीसी असेल तर मग पंकज भुजबळचा राजीनामा द्या, एखाद्या ओबीसीला तुम्ही आमदार करा. ओबीसी म्हणजे कोण? समीर भाऊ. ओबीसी म्हणजे कोण? पंकज भाऊ. ओबीसी म्हणजे कोण? छगन भुजबळ. काय चाललंय, कुठं चाललंय? म्हणून बोलण्यासारखं खूप काय आहे,
मी माझ्या आयुष्यातला प्रत्येक मिनिट प्रत्येक क्षण या नांदगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी दिलेला आहे. मी फक्त घाबरत असेल तर या व्यासपीठावरील बसलेल्या व्यक्तींना आणि या नांदगाव विधानसभा मतदार संघातील माझ्या मार्गदर्शकांना. बाकी मी कोणालाच घाबरत नाही. परंतु ज्यावेळेस बापूसाहेब आपल्यावर खोटे आरोप केले जातात, भयमुक्त नांदगाव भयमुक्त, मी ह्याच व्यासपीठावर समोरच्यांना आव्हान करतो, माझ्याकडनं जर एक शब्द चुकीचा गेला असेल, एक अपमानास्पद मी वागलो असेल, मी माझ्या माया भगिनींना एक चुकीचं बोललं असेल, तर मी आपल्याला सगळ्यांना जाहीर आव्हान करतो, इथे या की माता भगिनी माझ्या समोर आणा, तो ज्येष्ठ नागरिक माझ्या समोर आणा, तो तरुण माझ्या समोर आणा, मी ताबडतोब थांबतो आणि आजपासून मी राजकारण सुरू करतो. माझी विनंती आपल्याला, माझी विनंती आपल्याला, कुठल्याही खोट्या भूलथापांना तुम्ही बळी पडू नका. लक्ष आहे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास. नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक शेतात पाणी गेलं पाहिजे, तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, रस्ते झाले पाहिजे, हेच आपलं एक लक्ष आहे. अहो हायकोर्टातून मी पीक विमा आणला, परंतु मी कधी प्रांत ऑफिस पळवलं नाही, मी कधी आरटीओ ऑफिस पळवलं नाही, मी कधी आयटीआय कॉलेज पळवलं नाही, डीएड कॉलेज पळवलं नाही, आणि मी कधी मनमाडचा अप्पल तहसीलदार सुद्धा कार्यालय पळवलं नाही. परंतु जर ही नांदगाव विधानसभा मतदारसंघातले नागरिक जर माझ्या बरोबर असेल, तर हे पळवलं गेलेलं एवढ्याच या पुढच्या पंचवार्षिक मध्ये परत मी तुमच्या पायाजवळ आणून देतो. हा माझा मला बापूसाहेबांनी संजूबाबांनी सगळ्यांनी सांगितलंय, विरोधक तुम्हाला फसवणार आहे, तुम्हाला आता फॉर्म भरणार. काय करावा, किती दुःखी दुर्दैवी गोष्ट आहे भुजबळांसाठी. अहो माझ्यासारखा सामान्य व्यक्ती, सामान्य कुटुंबात जन्माला आलेला, शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेल्या, त्याच्या विरोधामध्ये इतकं ईर्ष्येला पेटणं. अहो असे आले असते 10-20 आमच्या सगळ्या व्यासपीठावरले जमा केले असते आणि सांगितलं असतं, सुहसांना तू थांब, आम्हाला नगरसेवक व्हायचंय, आम्हाला भुजबळांना नगरसेवक व्हायचंय, आणि यांनी जर मला आदेश दिला असता सगळ्या मायबाप जनतेने तरी व्यवस्था थांबलो असत. किती केविलवान प्रकार आहे. असू द्या, खूप ऊन आहे, बरेच जण माझ्या उन्हामध्ये थांबलेले आहेत. मी आपल्याला एकच विनंती करतो, दुसरा एक दुसरे खेळ खेळला जाते. आदरणीय डॉक्टर रोहन बोरसे देव माणूस आहे, कोणती दुर्बुद्धी सुचली आणि ते भुजबळांना जॉईन झाले आणि भुजबळांबरोबर त्यांनी भुजबळांच्या भरोशावर अनेक कुटुंब भुजबळांनी उद्ध्वस्त केले. आता मला रोहन बोरसेंची सुद्धा काळजी वाटते आमच्या देव माणसाची. आता त्या बिचाऱ्यांनी राजीनामा दिला आणि भुजबळांच्या ऐक्यावर माझ्या विरोधामध्ये फॉर्म भरला. मी डॉक्टरांना सुद्धा विनंती करतो की डॉक्टर साहेब आपण याबाबतीत फसू नका, माझ्या बरोबर जे घडलं इतरांबरोबर घडलंय त्या भुजबळांचा इतिहास चेक करा आणि आपण काळजी घ्या, कारण तुम्ही माझ्या भावासारखे आहात, अशी या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. देतो जर मला आपण ही पुढच्या पंचवार्षिक मध्ये या नांदगाव विधानसभा मतदारसंघाची सेवा करण्याची जर संधी दिली, तर मी त्याला आपल्याला त्याचा सार्थ अभिमान राहील, आपल्याला मी त्याच्या बाबतीमध्ये कधी पश्चाताप कधी पस्ताव होणार नाही, असं कधी वागणार नाही, तर आपल्याला सार्थ अभिमान राहील असे घडली तर भूतोन भविष्य. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. व्यासपीठावर बसलेले समोर बसलेल्यांचे दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. दिवाळी सगळ्यांना सुख समृद्धीची भरभराटीची जाऊ अशी सगळ्यांना मी विनंती करतो. आणि मी आपल्याला परत एकदा सांगतो, परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, करोना काळातल्या 2.5 वर्षानंतर मी एक दिवस सुद्धा माझ्या कुटुंबाला दिला नाही, मी आपल्याला दिलेला आहे, याचीच आपण फक्त काळजी घ्या अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.